कारवाईचा विषयच येत नाही, अजून 400 कुठं फाईल झाली. आज ते ईडीकडे गेले होते मात्र ईडीचे अधिकारी नसल्यामुळे ते उद्या पुन्हा ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहे. मात्र बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितले की हे सगळे चाललं आहे ते राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे. ज्या ज्यावेळी मला ईडी बोलवी त्यावेळी मी यायला तयार आहे. ईडीने बोलल्यानंतर पहिले सोमवारीच तुम्ही जायला पाहिजे होतं, तेव्हा तुम्ही वकील पाठवले. परत सांगतो, तुम्हाला कोर्टनी सांगितल्यानंतर तुम्ही ईडीकडे गेला, स्वतःच्या इच्छेने गेला नाही. मग आता कोर्ट पण राजकीय हेतूने काम करते का असं त्यांना म्हणायचं आहे का? कोर्टनी सांगितलं ईडीकडे जावा म्हणून ते ईडीकडे गेले, स्वतःच्या इच्छेने गेले नाहीत. जायला पाहिजे असतं तर सोमवारीच जायला पाहिजे होतं. वकीलला पाठवायची आवश्यकता का वाटली? आणि मी ज्या लोकांची नावं घेतली, अनिल देशमुख, संजय राऊत आणि हे ईडी समजला गेले का नाही, का कोर्टात दणका पडल्यानंतर गेले? मग हे एक्सेप्शन काय? आणि पुढच्या वेळी जाताना, उद्या जाताना तुमच्या महेश गुरव सीएला पण घेऊन जा, कुठं असेल ते. गेल्या एक तीन वेळा कारवाई झाल्या आणि ज्या ज्यावेळी कारवाई झाल्या त्यावेळी मुसरे सर सांगितले की समजित राजे या मग आहेत आणि तुम्ही त्या आरोपाला इन्कार पण केला. मी दिल्लीला गेलो होतो वगैरे, तुम्ही ते थेट काय ते आरोप मान्य नाही केला की तुमच्यावर घेतला नाही. आणि आता मात्र ईडीच्या कारवाई समर्थन किंवा मुसरेपांच्या याच्यावर जी काय कारवाई झाली त्याला सामोरा वगैरे त्याचं खुले आम समर्थन करता. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तो जो आरोप केला किंवा आता सुद्धा मी ईडीच्या मागे आहे साहेब किंवा माझ्यामुळे ईडीचा हे मागणं आहे असं कुठं बोललो का? नाही एक मिनिट, डोंट मिस इंटरप्रेट माय स्टेटमेंट्स. मी छाती ठोकून जे बोलायचं बोलतो. मी आत्ता तुम्हाला कोर्टमध्ये काय जजमेंट झालं आणि त्यावेळी ईडीनी त्याला आर्ग्युमेंट काय केलं, तिथं माझा माणूस बसून आला, ते मी तुम्हाला लाईव्ह सांगतो आहे. कारण मीडियामध्ये असं काय ते इंटरप्रिटेशन जाऊ नाही की त्यांना दिलासा मिळाला आहे. बिकॉज मी हेडलाईन्स वाचली की दिलासा मिळाला. ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा 14 डेजचं वाचता इट इज नॅचरल की ती हेडलाईन व्हायला पाहिजे. कुठलाही दिलासा नाही आहे. जर दिलासा असता तर स्वतः मुशरीफ साहेबांच्या फेसबुकला मला दिलासा मिळाला म्हणून सत्यमेव जयते म्हणून पोस्ट पडायला पाहिजे होती. ती पडली आहे का? नाही. 420ची जी केस आहे, मी छाती ठोकून सांगतो की ते केस मी हुडकून काढली आणि ती केस आमच्या लोकांनी केली आणि ती केस कोर्टात टिकली, स्क्वॉश नाही झाली. 420च्या केसच्या बाबतीत पण मुशरीफ कोर्टामध्ये त्यांना दिलासा मिळाला नाही. ते कोर्टात गेले होते की FIR रद्द करा, त्याला कोर्टनी नकार दिला. घरातून पळून गेले, पुढून तर पळून जाऊ शकत नाहीत ना, मागूनच जाणार. मग चला, त्यांनी मग सिद्ध करून दाखवावं की ते घरात नव्हते. मग 52 तास कुठे होते? 52 तास कुठे होते ते मला सांगावं ना. वेअर वॉज यू फॉर 52 आवर्स अँड वाय कुठं अवेलेबल नव्हते? म्हणून त्यांना मी फरार शब्द वापरला. पण नागरिक म्हणून त्यांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर जी काही कारवाई त्याबद्दल त्यांना न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. मग त्याचा तो इश्यू. मी कुठे म्हणतोय याचिका केल्याबद्दल मी इश्यू केला आहे? मी पळाल्याबद्दल इश्यू केला आहे. मी ऑन द कॉन्ट्री म्हणतोय ना, याचिका फाईल केल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे की तुम्हाला 2 वीक्स टाईम मिळणार होतं. मग पळायची आवश्यकता काय? मी याचिका दाखल केल्याबद्दल काहीच नाही बोलत आहे. मी म्हणतोय तुम्ही पळाला का? तुम्हाला न्याय कसा विश्वास नव्हता का? मी काही त्याचं उल्लंघन करत नाही आहे. मी जजमेंट जी आली त्याचं इंटरप्रिटेशन, कारण हे एक बाहेर इंटरप्रिटेशन गेली की त्यांना दिलासा मिळाला. त्यांना कुठला दिलासा मिळाला? तुम्हाला माहीत होतं का की आज कोर्टाने सांगितल्यामुळं ते ईडी एन्क्वायरीला गेले? तुम्हाला माहीत होतं? माहीत होतं का? ते मी तुम्हाला प्रेझेंट करायला. नाबार्डचा अहवाल केडीसीबद्दल आला होता, अंतिम लेखापरीक्षणाचा अहवाल आला होता आणि त्या याच्यामध्ये म्हणजे बँकेकडून असं सांगितलं जाते की कुठल्याही अहवालामध्ये असं नाही आहे की बाबा नियम बाह्य करत गेलाय. कोणी म्हटलंय? नाबार्डचा अहवाल. नाही नाही नाही, हे स्टेटमेंट कोणी दिले मला सांगा. बँकेचे अधिकारी किंवा बँकेचे, त्यांनी ऑन रेकॉर्ड बोलू दे. मी तुम्हाला अहवाल देऊ का नाबार्डचा? त्याच्यात काय लिहिलंय तुम्ही स्वतः वाचा. बरोबर, नाबार्डच्या रिपोर्टमध्ये ऑन रेकॉर्ड दिलेला आहे की त्याची एक्सपोजर लिमिटप्रमाणे एवढी कर्ज द्यायला पाहिजे. दे हॅव क्रॉस द एक्सपोजर लिमिट. मी तुम्हाला ते कागद पण देतो. मागच्या वेळी प्रेस मी घेतली होती तेव्हा मी ते कागद दाखवलं नाबार्डचं. सो ज्यांनी कोणी बोललं आहे ना त्याचं नाव मला सांगा, आय विल फाईल अ केस ऑन देम.
फॉर सेईंग समथिंग रॉन्ग अगेन्स्ट रेकॉर्ड्स. मला नाव सांगा, मी केस फाईल करेन. पण या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री यांचं असं म्हणणं आहे की मूळ जो गुन्हा ईडीच्या सरसेनापती संताजी वनपडेच्या संदर्भातला जो मूळ गुन्हा आहे त्यात माझं नाव नाही, आणि मुरगुडमध्ये जो 420 गुन्हा दाखल झाला तो ह्या सगळ्या केस कोर्टाने मान्य केलं का? कोर्टाने 24 एप्रिलला पुढची तारीख दिली आणि आज त्यांचं जर नाव नसतं त्याला ग्रहित धरा. मग कोर्टाने तुम्ही ईडीला इन्क्वायरीला कोऑपरेट करा असं ऑर्डर्स का दिले? ईडीला फरारी नावाची कंपनी मी ऐकली होती, हे फरार अँड कंपनीच झाले. म्हणजे हे फार लाजिरवाणी एका आमदारांनी आणि 25 वर्षाच्या मंत्र्यांनी असं काम करावं हे फार लाजिरवाणी बाब आहे. मला आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे की संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, का मुश्रीफ साहेबांचे परम मित्र माननीय नवाब मलिक असतील, या सगळ्यांना जेव्हा समन झाले ते स्वतःहून एन्क्वायरीला सामोरे गेले. कोर्टचा दणका मिळाल्यानंतर सामोरे गेलं नाही. आजचं जे कोर्टचा निर्णय आहे ते प्रत्येक राज्यकर्त्याला अपमानच होईल असा दणका दिल्यानंतर तुम्ही जेव्हा ईडीसमोर जाता हे फार चुकीची बाब आहे, आणि ह्याचं उत्तर आता मुश्री साहेबांनी दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, शेवटचा मुद्दा, आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. ह्या सगळ्या चुकीच्या कृत्यामुळं आता KDCC बँकेची नाहक बदनामी होत नाही का? बँकेचा चेअरमन 52 तास फरार होतो, बँकेच्या चेअरमनचा मुलगा ज्याला तुम्ही चेअरमन असून तुम्हाला ॲक्युजेशन केले की त्याला तुम्ही कर्ज दिले आणि ते पण कर्ज नॉर्म तोडून दिले, ॲक्युजेशन आहे, मी आरोपी म्हणतो आहे, ज्याच्यावर आता ऑडिट लेखापरीक्षण चालू आहे, ते व्यक्ती काही तास गायब आहेत, बरोबर. याच्यामुळं आता मेसेज काय जातो? आणि आता या बँकेमध्ये सामान्य शेतकऱ्यांनी कष्टातून गोळा केलेले पैसे डिपॉझिट म्हणून ठेवलेले आहेत, त्या पैशातून कर्ज दिलेले आहेत. आता ह्याचा अर्थ असं म्हणायचा का की लेखापरीक्षणमध्ये कर्ज देताना सरसेनापती संताजी घोरपडे आणि ब्रिस कंपनीने कर्ज देताना नॉर्म्स तोडून बेकायदेशीर इरेग्युलर कर्ज दिलेत का, असं ह्याच्यामुळं अर्थ निघतो का, याचंही उत्तर मुश्री साहेबांनी दिलं पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही त्यांना आरोपी म्हणतो आहे, ईडी त्यांना आरोपी म्हणतायत, मीडिया त्यांना आरोपी म्हणतायत, कोर्ट त्यांना आरोपी म्हणतायत, पण त्यांनी आत्ता केलेले मी 4 ते 5 कृत्य सांगितले याच्यामध्ये ते स्वतः सिद्ध करून दाखवायला लागलेत की ते आरोपी नसून गुन्हेगार आहेत का. मी अजूनही प्रश्न विचारतो आहे, गुन्हेगार आहेत का? हे आता येत्या काळामध्ये लॉ विल टेक इट्स ओन कोर्स, पण या कृत्यांमुळं आज त्यांच्यावर फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. याच बेसिसवर आज मला प्रेस घ्यायची होती की ही कुठलीही ऑर्डर दिलासा देणारी नाही आहे. त्यांना कोर्टने पूर्णपणे दणके दिलेले आहेत आणि त्यामुळंच ते आज ईडीसमोरे गेलेले आहेत, आणि त्या अनुषंगाने आज मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, आणि त्यानंतर प्रेसला काही प्रश्न असतील तर मी ते प्रश्न घेतो. तरी आहे शेकडो लीगल केसेस त्यांनी पाहिलेले आहेत, त्यांनाही माहीत होतं की आपण जर कोर्टात गेलो तर ही 2 वीक्सची अटक करू नका अशी रुटीन पिरियड कुठल्याही व्यक्तीला मिळतो. आणि आज जे आर्ग्युमेंट कोर्टामध्ये झालं ज्याची माहिती मी घेतली, ईडीनी स्पष्टपणे सांगितलं, दिस इज ॲज पर कोर्ट आर्ग्युमेंट, की आम्हाला कुठं अरेस्ट करायचं होतं, आम्ही समन्स द्यायला गेलो होतो. तर मला आता असा प्रश्न विचारायचा आहे की मुश्रीफ साहेबांना कोर्टच्या प्रक्रियेवर विश्वास नाही आहे का त्यांना स्वतःवर विश्वास नाही आहे का? कारण मी त्यांना अजूनही आरोपी म्हणतो, ही इज अक्युज्ड. मग प्रश्न असा पडतो की वा जेव्हा ईडीची टीम तुमच्या दारासमोर आली, तुम्ही मागच्या दारातून का पळून गेला? मी जबाबदारीने बोलतो, 52 तास माननीय मुश्रीफ साहेब फरार होते. He was absconding. पूर्णपणे 52 तास ते फरार होते. काही तासासाठी त्यांची चिरंजीव 2-3 मुलं फरार होती. मला एक सांगा, जो व्यक्ती ह्याच्या आधी रेड पडल्यानंतर मीडियासमोर यायचे, मीडियासमोर स्टेटमेंट द्यायचे, आपल्या कुटुंबासमोर असायचे, ते व्यक्ती नॉट रिचेबल, त्यांची मुलं नॉट रिचेबल, त्यांचे PN नॉट रिचेबल, त्यांचे ड्रायव्हर नॉट रिचेबल, त्यांचा पर्सनल स्टाफ नॉट रिचेबल. आणि 52 तासानंतर
मग ते प्रकट होतात, तर मला असा प्रश्न पडतो तुम्ही काय केलंच नव्हतं तर 52 तास शब्द वापरायचं ते फरार का झाले? आणि त्याच्यापेक्षा लाजीरवाणी कृत्य जर त्यांनी केलं असेल ना, तर सगळ्यात वाईट बाब अशी आहे की जेव्हा ईडीची टीम त्यांच्या दारासमोर आली, ते आणि त्यांचे चिरजीव घरातले सगळे पुरुष मंडळी मागच्या दरवाज्यातून पळून गेले आणि घरच्या महिलांना स्त्रियांना एकटं सोडून पळून गेले. एक राज्यकर्ता म्हणून त्यांनी एक फार लाजीरवाणी कृत्य दिले आणि फार चुकीचं उदाहरण सेट केले की स्वतःला वाचवण्यासाठी घरच्या महिला, त्यांच्या पत्नी, त्यांच्या सुना, त्यांची लहान मुलं या सगळ्यांना घरच्या पुरुषांनी एकटं सोडून सगळी फरार झाली. आता मला एक सांगा, जो व्यक्ती आपल्या कुटुंबाला असं वारंवार सोडू शकतो, असे व्यक्ती मतदारसंघाला आणि शेतकऱ्याच्या KDC बँकला वाऱ्यावर कसं सोडू शकत नाही? का वाऱ्यावर ऑलरेडी सोडले? हाही प्रश्नचिन्ह आज त्यांच्या या कर्तृत्वावर दिसून येतो. तिसरा मुद्दा, त्यांना समन्स दिलं, ते फरार झाले. मला जे मीडियातून कळतं की त्यांच्या चिरंजीवना 2 वेळा समन्स देऊन ते ED ऑफिसला गेले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की त्यांचे चार्ट अकाउंटंटचं अभिनंदन करतो, त्याच्यामध्ये एक असं इंटरप्रिटेशन गेले की त्यांना कुठला दिलासा मिळाला आहे. मी जबाबदारीने आज तुम्हाला सांगतो की मुश्री साहेबांना या जजमेंटमध्ये कुठलाही दिलासा मिळाला नाही आहे, त्यांना कोर्टाचे दणके बसलेले आहेत. सर्वप्रथम एक आपण समजून घेतलं पाहिजे की मुश्रीफ साहेब कोर्टामध्ये काय कारणामुळं गेले होते. त्यांनी कोर्टाकडून अशी मागणी केली आहे की जे समन्स मला इश्यू केले त्या केसशी माझं काहीही संबंध नाही, मी त्या केसमध्ये इन्वॉल्व नाही. त्यामुळं त्यांनी कोर्टाकडून केसच कॅन्सल करण्यासाठी किंवा समन्सला सेट असाईड करण्यासाठी किंवा समन्सला स्टे देण्यासाठी ते कोर्टात गेले होते. कोर्टाने अशी कुठलीही ऑर्डर पास केली नाही, कोर्टाने कुठला स्टे दिला नाही, केस सेट असाईड केली नाही किंवा केस कॅन्सल पण केली नाही. आत्ता मुश्रीफ साहेब जे ED ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत ते त्यांच्या मर्जीनी दाखल नाही झाले आहेत. आजच्या कोर्ट जजमेंटमध्ये कोर्टनी दणका दिला की माननीय हसन मुश्रीफ साहेबांना ED एन्क्वायरीला कोऑपरेट करावं लागेल, ED समनला रिस्पॉन्ड करून स्वतः एन्क्वायरीला सामोरे जावं लागेल, म्हणजे वकील पाठवून चालणार नाही. त्याच्यामुळं आज जे मुश्रीफ साहेब ED ऑफिसमध्ये आत्ता मला वाटतं 4:30 4 वाजता गेले, ते कोर्टच्या निर्णयामुळं गेले आणि त्याच्यामुळं त्यांना कोर्टचा दणका बसला म्हणून ते गेले, त्यांना कुठलीही रिलीफ मिळाली नाही. राहिला प्रश्न की कोर्टनी 2 वीक्सचं टाईम दिलं आहे. कुठलाही नागरिक कोर्टात गेल्यानंतर इट इज रुटीन लॉज की त्याला 2 वीक्सचा टाईम दिला जातो. तसं मुश्रीफ साहेबांना दिलेला आहे की तुम्हाला खालच्या सेशन कोर्टला अँटिसिपेटरी बेल जर अप्लाय करायचं असेल तर यू ॲट लिबर्टी टू डू सो. ते रुटीन केस आहे, त्याला रिलीफ म्हणत नाहीत, कारण ज्या गोष्टीसाठी ते गेले त्यांना केस डिसमिस नाही झाली, त्यांना समन सस्पेंड नाही झाले आणि त्यांची अशी अपेक्षा होती की त्या 2 वीक्समध्ये त्यांना एन्क्वायरीच्या सामोरेपासून पण रिलीफ मिळावी, ती मिळाली नाही आणि त्याच्यामुळं हे आजचा निर्णय आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब आज मला लोकांसमोर मांडायची आहे की 25 वर्षापासून जो व्यक्ती आमदार आहे, माजी मंत्री आहे, शेकडो लीगल केसेस त्यांनी पाहिलेले आहेत, त्यांनाही माहीत होतं की आपण जर कोर्टात गेलो तर ही 2 वीक्सची अटक करू नका अशी रुटीन पिरियड कुठल्याही व्यक्तीला मिळतो. आणि आज जे आर्ग्युमेंट कोर्टामध्ये झालं, ज्याची माहिती मी घेतली, ED स्पष्टपणे सांगितलं, दिस इज ॲज पर कोर्ट आर्ग्युमेंट, की आम्हाला कुठं अरेस्ट करायचं होतं, आम्ही समन्स. मला जे मीडियातून कळतं की त्यांच्या चिरंजीवना 2 वेळा समन्स देऊन ते ED ऑफिसला गेले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की त्यांचे चार्ट अकाउंटंट महेश गुरव अजून फरार आहेत. 7 ते 8 दिवस झालेत. महेश गुरव हा फार सिरियस मॅटर आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मीडियालाही मला समजवायचं आहे, मी स्वतः चार्ट अकाउंटंट आहे. मुश्रीफ साहेब फरार होण्यापेक्षा त्यांचा चार्ट अकाउंटंट फरार असणं, महेश गुरव फरार असणं, हे फार सिरियस क्राईम आहे. ज्या व्यक्तींनी
त्यांचा प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, प्रत्येक फायनान्शियल ऑडिट, प्रत्येक फायनान्शियल डॉक्युमेंट सर्टिफाय केलं सहसेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या सगळ्या कंपनीज ज्याच्यामध्ये त्यांचं कुटुंब इन्वॉल्ड आहे या सगळ्याचे रिटर्न्स फाईल करणारा एकमेव व्यक्ती इन्कम टॅक्ससमोर जो होता तो महेश गुरव होता. आणि आज 7 दिवसापासून महेश गुरव फरार आहे. तो फरार आहे का त्याला फरार केलं गेलं, आता हा प्रश्नाचं उत्तर मुश्रीफसाहेबांनी दिलं पाहिजे. कुठं आहे महेश गुरव? आता ह्याच्यामध्ये आम्ही काय समजायचं की 40 कोटी रुपये मुश्रीफसाहेबांनी कुठं लपवले हे महेश गुरवला माहिती आहे का म्हणून तो फरार केला गेला? का त्यांनी दिलेले सगळे डॉक्युमेंट्समध्ये फ्लॉज आहेत, खोटे आहेत आणि ईडी योग्य दिशेने मागे लागली आहे म्हणून महेश गुरवला फरार केलं गेलं का? जर तसं नसेल तर मला एक सांगा की महेश गुरवला मुश्रीफसाहेबांनी का ईडी समोर आणत नाही आहेत? ते फरार होतात, त्यांचे मुलं काही तासासाठी फरार होतात, त्यांचे PA फरार होतात, त्यांचे ड्रायव्हर्स फरार होतात, आता त्यांचा PA चार्टर्ड अकाउंट पण फरार आहे. म्हणजे काय म्हणायचं या सगळ्यांना? फरार अँड कंपनी, फरारी नावाची कंपनी मी ऐकली होती, हे फरार अँड कंपनीच झाले. म्हणजे हे फार लाजिरवाणी एका आमदारांनी आणि 25 वर्षाच्या मंत्र्यांनी असं काम करावं हे फार लाजिरवाणी बाब आहे. मला आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे की संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, का मुश्रीफसाहेबांचे परम मित्र माननीय नवाब मलिक असतील, या सगळ्यांना जेव्हा समन्स आले ते स्वतःहून एन्क्वायरीला सामोरे गेले. कोर्टचा दणका मिळाल्यानंतर सामोरे गेलं नाही. आजचं जे कोर्टचा निर्णय आहे ते प्रत्येक राज्यकर्त्याला अपमानच होईल असा दणका दिल्यानंतर तुम्ही जेव्हा मीडिया ईडी समोर जाता हे फार चुकीची बाब आहे. आणि ह्याचं उत्तर आता मुश्रीफसाहेबांनी दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, शेवटचा मुद्दा, आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. या सगळ्या चुकीच्या कृत्यामुळं